नाशिक मध्ये आहे। शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवतोय। काही शाळा देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने बंद ठेवण्यात आले। काय किंमत शाळा मी माहिती घेतली। शासन आपल्या दारी हा जो उपक्रम राबवला जातो त्यात काय जनता त्यांच्या दारात जात नाहीये। आणि शासन जरी दारात द्यायचा प्रयत्न करीत असलं तरी जनता काही त्यांना फार महत्व देत नाही। कारण हे सरकार काही जनतेच्या मनातलं नाही। म्हणजे जे काही सरकार अध्यादेश मी पाहतोय की या भागातले रेशन दुकानदार जे आहेत त्यांना प्रत्येकी 50 माणसं आणण्याचा कोटा दिलेला आहे। कार्यक्रमाला शाळा शैक्षणिक संस्था अशा ज्या संस्था आहेत त्यांना माणसं घेऊन येण्यासंदर्भातल्या सूचना आहेत। हा काय जनतेचा कार्यक्रम होऊ शकत नाही। जर मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार इथे येत आहे तर जनतेनं उत्स्फूर्तपणे त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे। पण इथे सभेसाठी माणसं आणली जातात अलोकप्रिय नेत्यांच्या, त्या पद्धतीनं शासनाच्या कार्यक्रमाला माणसं जबरदस्तीनं आणली जातात हे स्पष्ट दिसतंय। असे अध्यादेश मी पाहिले, असे सरकारी आदेश पाहिले मी, मला दाखवले आता कोणीतरी। आज आज नाशिक शहरामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असावेत असं वाटतंय। अजितदादा ट्रेनने आलेले आहेत, खास रस्त्यावर खड्डे असल्यामुळे आम्ही स्वतः काल 6 तास अडकलो। म्हणजे या खड्ड्यातून सुद्धा जनतेनं यायचंय, मंत्र्यांनी यायचं नाही। पण ठीक आहे, त्यांना कार्यक्रम करून जाऊ द्या। पण जनता कोणाच्या दारामध्ये आहे आणि जनतेच्या मनात कोण आहे हे लवकरच कळेल। योजना पोहोचल्या आहेत सर्वसामान्यांच्या दारी? योजना पोहोचल्या असत्या तर जनता पोहोचली असती ना त्यांच्या कार्यक्रमाला। ज्या अर्थी जनता यायला तयार नाही, जनतेला खेचून आणलं जात आहे, त्यात योजना कागदावर आहे। आणि योजनेचं कमिशन कुठे गेलंय सगळ्यांना माहिती आहे। टक्केवारी राऊत साहेब, ठिकठिकाणी होर्डिंग मोठ्या प्रमाणात लावण्यात आले, धोकेदायक पद्धतीने होर्डिंग आहेत, पण ते शहराचं विद्रुपीकरण होतं। असं आहे की सरकार शासनानेच पाहायला पाहिजे या गोष्टी। शासनानं जर शहराचं विद्रुपीकरण केलं असेल, शासन स्वतःच स्वतःच्या स्वागतासाठी होर्डिंग लावत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे। सर, शिंदेगडाची प्रमुख मागणी हीच होती की अर्थ खातं जे आहे त्या अजितदादांना जाऊ नये, मात्र तीच मागणी डावलेली आहे अजितदादांना, अर्थ खातं मिळालेलं आहे। कसं पाहता निर्णयाकडे? एक लक्षात घ्या, शिंदे गट आणि अजितदादांचा गट याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। शिंदे गटामध्ये अनेक तालेवार लोक आहेत ज्यांनी या महाराष्ट्राचं राजकारण आणि सरकारमध्ये अनेक वर्ष काम केलंय। नक्कीच अजितदादाने घेतलेला जो निर्णय आहे त्याच्याशी आम्ही सहमत नाही। हा निर्णय काय महाराष्ट्राच्या हिताचा नाही, या निर्णयामुळे महाराष्ट्राचं नुकसानच होणार आहे। तरी अजितदादा आणि त्यांच्याबरोबरचे लोक जे सरकारमध्ये आहेत त्यांचा अनुभव दानगा आहे आणि शिंदे गट त्यांना किती महत्व आहे। शिंदे गटाचं महत्व इतकंच आहे की शिवसेना फोडण्यापुरतं त्यांचं महत्व होतं, त्यांचं महत्व आता संपलेलं आहे। शिंदे गट हा काही राज्यकर्ता पक्ष नाही, येतील तसे जातील। आणि अजित पवारांचा गट सुद्धा सत्तेत फार काळ राहील याच्याविषयी माझ्या मनात म्हणजे आहे की नाही शंका आहे। भारतीय जनता पक्षाचं धोरण वापरा आणि फेका हे कायम राहिलं। या देशामध्ये असे अनेक राजकीय पक्ष छोटे छोटे त्याने घेतले, तोडले, वापरले आणि फेकून दिले। महाराष्ट्रातल्या दोन्ही गटांची अवस्था त्यापेक्षा वेगळी होणार नाही। आणि कालच सांगितलेलं आहे की आमच्याकडे भावनिक दृष्ट्या कोण जवळचा आहे, राजकीय दृष्ट्या कोण जवळचा आहे। म्हणजे शेवटी तुम्ही राजकारणच करतात, राजकारणासाठी केलेलं आहे। ही तुमची कूटनीती असेल तर ही कूटनीती आम्ही केली होती 2.5 वर्षापूर्वी, त्या कूटनीतीला तुमची मान्यता नव्हती। अर्थ खाता मिळाल्यानंतर शिंदे गटातले आमदार खुश आहेत, मात्र जेव्हा महाविकास आघाडीमध्ये देखील अजित पवारांना अर्थ खातं होतं त्यावेळेस आमच्या आमदारांना म्हणजे शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नव्हता, ही तक्रार आम्ही पक्षप्रमुखांकडे केली होती। मात्र त्यावेळेस सक्षम नेतृत्व नसल्यामुळे आम्हाला निधी कमी पडत होता। आता सक्षम नेतृत्व एकनाथ शिंदे आहे, आम्हाला निधीची कुठली कमतरता पडणार नाही असं सांगितलं जात। प्रश्न तो नाहीये, असं बोलण्याशिवाय त्यांच्याकडे आता पर्यायच नाहीये। त्यांना धुणी भांडी करावीच लागतील अजित पवारांची, मी स्पष्ट सांगतो। त्यांचं म्हणणं असं नव्हतं, अजित पवारांचा निधी हा दुसरा प्रश्न आहे।
अजित पवारच आमच्या बरोबर नको, राष्ट्रवादी काँग्रेसच आमच्या बरोबर नको, हे त्यांचं म्हणणं होतं. आज अजित पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष हा सत्तेत सहभागी झाल्यावर हे सगळे लोक आनंदानं टाळ्या वाजवत आहेत, ही त्यांची मजबुरी आहे. ते याशिवाय दुसरं काही करू शकणार नाही. यावर त्यांचं स्पष्टीकरण आहे की तेव्हा मुख्यमंत्री वेगळे होते, आता मुख्यमंत्री वेगळे आहेत. प्रश्न अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांचा नाही. अर्थ खातं देऊ नये यासाठी जंग जंग पछाडलं, आपट आपट आपटली, आपटून चपटी झाली. पण अर्थ खातं अजितदादाकडे गेलेलं आहे. अजितदादा हे महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेते आहेत. अजितदादा यांना अर्थ खात्याचा अनुभव दांडगा आहे. मला खात्री आहे गेल्या वर्षभरामध्ये जी उधळपट्टी सरकारी तिजोरीची सुरू आहे वेगळ्या वेगळ्या मार्गानं, त्याला अजितदादा अर्थमंत्री म्हणून नक्कीच चाप लावतील. पण कुठेतरी महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे गेल्याचं बघायला मिळते. कृषी खातं देखील अब्दुल सत्तारांकडून गेलं आहे. त्यांनी असं सांगितलं ते अब्दुल सत्तार म्हटलं की मी स्वतः विनंती केली काही महिन्यांपूर्वी की मला नकोय म्हणून कृषी खातं. हे हास्यास्पद विधान आहे त्यांचं. आणि अब्दुल सत्तारांवरती जे गुन्हे दाखल झाले आहेत अलीकडच्या काळात आपण पाहिलं असेल, त्याच्यामुळे अब्दुल सत्तारांसह चार मंत्र्यांचं मंत्रिपद शिंदे गटाच्या जाणार आहे, हे मी वारंवार सांगतो. राऊतसाहेब, 40 आमदार गेल्यानंतर सर्वांचा रोष तुमच्यावर होता, म्हणजे संजय राऊतांवर होता. मात्र नीलम गोरे 10 दिवसांपूर्वी गेल्या. तुमच्याबाबत त्यांच्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर काय नेमकं कारण मला माहित नाही. काय सॉफ्ट कॉर्नर किंवा राग काय, जाणारे जातात, कारण शोधत असतात. जे गेले ते गेले ना, त्यांनी परत निवडून देऊन दाखवावं. पक्षानं त्यांना काय कमी दिलं होतं का? एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या बरोबरच्या मंत्र्यांना अनेक वर्ष आमदारक्या मंत्रीपद दिलीच ना, अजून काय द्यायला हवं? पण त्यांनी पक्ष किती वाढवला, त्यांनी पक्षाचा किती विस्तार केला, या संदर्भात त्यांच्याकडे काय प्रगती पुस्तक आहे का? स्वतःपुरतच पाहणारे हे लोक होते आणि ते स्वतःसाठीच पक्ष सोडून गेले. राऊतसाहेब, अर्थ खात्यासोबतच मंत्रिमंडळ विस्तार आधी व्हावा मग खाते वाटप व्हावं ही मागणी देखील शिंदेगडाची मान्य नाही केली, कसं पाहताय एकंदर? म्हणून ते आनंदाने टाळ्या वाजवतायत ना. ते तुम्ही मग अशी म्हणालात ना, अजित दादा आल्यामुळे ते खुश आहेत, आनंदित आहेत. हे पहा, माझी माहिती आहे, दिल्लीला हे गेले आणि दिल्लीने यांचं काहीही ऐकलं नाही. राहायचं असेल तर राहा, नाहीतर जा. दिल्लीनं त्यांच्याकडे असा प्रस्ताव ठेवला, जर अजितदादांना अर्थ खातं द्यायचं नसेल तर अर्थ खातं तुमच्याकडे ठेवा आणि मुख्यमंत्रीपद अजितदादाकडे द्या. या प्रस्तावावरती हे मागे आलेले, ही माझी पक्की माहिती आणि माझी माहिती पक्की असते. अर्थ खात्याचा कौल हा अजितदादांच्या बाजूनच पडलेला आहे, तो तसाच पडणार होता. जेव्हा हट्ट धरण्यात आला की नाहीच, तेव्हा अर्थ खाते तुमच्याकडे ठेवा आणि मुख्यमंत्रीपद अजितदादाकडे द्या, ह्याच्यावरती ही माघार झालेली आहे. काल नीलम गोरेंचे प्रेस कॉन्फरन्स झाली, त्याच्यामध्ये त्यांनी कुठेतरी मंत्रिपदाचं म्हणजे त्यांना अपेक्षा होती असं त्यांच्या एकंदर वक्तव्यातून. हे बघा, शेवटी प्रत्येकजण पद पक्ष सोडतो ते स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी. सगळेच काम त्यासारखे नाहीत. हे 40 लोक गेले किंवा आता नीलम ताईंचं आपण नाव घेत आहे, प्रत्येकाचा राजकीय स्वार्थ आणि भूमिका असते, त्याच्यासाठी त्याला एक वेगळा तात्विक आणि मुलामा देतात आणि मग ते पक्ष सोडतात, हा त्यांचा प्रश्न आहे. आता त्याविषयी मला फार बोलायचं नाही. खरं म्हणजे नीलमताई गोरे या 25 वर्षाच्या म्हणजे तेवढाच काळ विधान परिषदेवरती शिवसेनेच्या माध्यमातून आहेत. त्याच्या आधी त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळासारखं पद दिलेलं आहे, उपसभापती त्यांना केलं आहे. यापेक्षा एखादा पक्ष अजून काय देऊ शकतो? ज्या ज्या गोष्टी देणं शक्य होतं पक्षाला किंवा उद्धव ठाकरेंना, त्या त्यांनी निलमताईंना दिलेल्या आहेत. खरं म्हणजे संकटाच्या काळात त्यांनी थांबायला पाहिजे होतं. पक्षावर संकट असताना सामान्य शिवसैनिक संघर्ष करतो आहे, अशा वेळेला ज्यांना भरपूर काही मिळालंय, निदान त्यांनी तरी त्याचं ऋण मान्य करून थांबायचं असतं. पण एकनाथ शिंदे गेले, त्यांच्याबरोबर इतर काही लोक गेले, निलमताई गेल्या. राजकारणामध्ये हल्ली अशा गोष्टी घडत असतात, त्या सहन करायच्या असतात आणि पुढे जायचं असतं. शिवसेना या सगळ्या गोष्टींचे घाव पचवून एक एक पाऊल पुढे टाकते. कुठेतरी राष्ट्रवादीचे हे सगळं खातेवाटप झालेलं आहे, त्यांच्याकडे चांगली खाती गेली, त्यामुळे शिवसेनेचे नेते कुठेतरी दुखावल्याचं बघायला मिळतं. मला त्यांच्या दुखावण्याशी आम्हाला काय पडलंय? त्यांचं
सुख दुखात आम्हाला त्या का पडलेलं नाहीये। त्यांच्या सुख दुखात सहभागी होणारे देवेंद्र फडणवीस आहेत, तिथं अमित शाह आहेत, कदाचित मोदी त्यांना मांडर घेऊन कुरवाळतील त्यांचं दुःख, आम्ही कशा करता। नाशिकचं उदाहरण बघितलं तर म्हणजे कुठेतरी आता दादा भुसे यांच्यावरती मी यांच्याविषयी मी सीबीआय आणि ईडीकडे 178 कोटीच्या घोटाळ्याची रितसर तक्रार केलेली आहे। गिरणा मोसम सहकारी साखर कारखान्या संदर्भात त्यांनी जे पैसे गोळा केले शेतकऱ्यांचे, ती सरळ सरळ अफरातफर आणि लूट आहे, त्याचा हिशोब नाहीये, मनी लॉन्ड्रिंग आहे। राहुल कुल यांचा भीमा पाटस सहकारी कारखाना, दादा भुसे यांचा मालेगावचा गिरणा मोसम सहकारी कारखाना, त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांच्या खात्यावरती आलेले झाकीर नाईकचे 4 कोटी रुपये, याचा तपास व्हायलाच पाहिजे। तुम्ही भ्रष्टाचाराविषयी बोलताय ना देवेंद्र फडणवीस, आधी यांचा तपास करा। मला मी माझी चिकाटे कायम असते एखाद्या गोष्टीसाठी, त्यांना तपास करावाच लागेल, नाहीतर 2024 केंद्रामध्ये आमचं सरकार 100% येत आहे, यांना जाब द्यावा लागेल। खातेवाटप झालं, पण आता मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल आता हात जोडून सांगताय की आम्हाला काय माहित नाही कधी होणार मंत्रिमंडळ, हे कोणीच सांगू शकत नाही। वाटते काय सरकारला की सरकारला कशाला, मगाशी जे तुम्ही म्हणालात आता काय मुख्यमंत्री वेगळे आहेत बरोबर ना, मग वेगळे मुख्यमंत्री त्यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार का करू शकले नाही, याचं उत्तर त्या वेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने द्यावा। कठीण दिसत आहे, आता कोट्याची मापही वाढली, परत नव्याने घ्याव्या लागतील शिवलेल्या। राष्ट्रवादीचे 40 आमदार भाजप सोबत सामील झाल्यानंतर शरद पवारांनी पहिली सभा छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात घेतली, काय तिथे चमत्कार होईल की परत त्याला उत्तर सभा ही साहेब होणार आहे 23 तारखेला अजित पवार। बघा अशा उत्तर क्रिया उत्तर सभा या होत राहतील, पण छगन भुजबळांचा आम्ही 2 पराभव केला, एकदा माझगावमध्ये एकदा नाशिकमध्ये, आपण पाहिलं असेल, 2 पराभव केलाय, एकदा नाशिकमध्ये केलाय, लोकसभेला जवळजवळ 2.5 लाख मताच्या आसपास इथे लोकसभेला त्यांचा पुतण्याचा 3 लाखाच्या फरकाने केलाय, म्हणजे त्यांना गद्दारी केल्यावर बेमानी केल्यावर पराभवाची धूळ चाखण्याची त्यांना सवय आहे। दुसरं असं की मला आश्चर्य वाटतंय की एकदा त्याने बाळासाहेब ठाकरेंना सोडलं तो एक विठ्ठल, आता पवारसाहेबानं सोडलं दुसरा विठ्ठल, असे विठ्ठल किती आहेत, आम्हाला एकच विठ्ठल माहिती आहे पांडुरंग, हे विठ्ठल कसे बदलतात। विठ्ठलाच्या दरबारात भक्तांची रांग चालू असते, पण यांचे विठ्ठलांची रांग चालू यांच्या दरबारात। राऊतसाहेब, काही महिन्यांपूर्वी अशी देखील चर्चा होती की छगन भुजबळ हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत। नाही नाही, चुकीची माहिती आहे ती, चुकीची माहिती। त्यांनी असं विधान केलंय की 2014 2017 2019 मध्येच राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार होती, त्यात नवीन काय त्यांनी सांगितलं? 2014 तर त्यांनी जाहीरपणे पाठिंबाच दिला होता, राजकारण समजून घ्या, 2014 साली शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती पूर्णपणे तुटलेली होती, आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या। अशा परिस्थितीमध्ये एखादा पक्ष निवडणुकीनंतर काही वेगळा निकाल घेत असेल तर त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही, आम्ही त्यांच्याबरोबर होतो का तर अजिबात नव्हतो, त्यांची आमची युती तुटली आहे। अशा वेळेला जर एखादा वेगळा पक्ष एक वेगळा निर्णय घेणार असेल तर ती आता भुजबळ कशा करता चर्चा करतात। 2019 साली भारतीय जनता पक्षाने आम्हाला फसवलं, आम्ही का राष्ट्रवादी बरोबर निवडणुका लढलो होतो का? नाही, त्यांना पूर्ण अधिकार आहे कोणाबरोबर जायचा, तरी आम्ही एकत्र आलो। ते जर भारतीय जनता पक्षाशी त्यावेळेला बोलत असतील, बोलत होते, त्याची पूर्ण कल्पना मला होती, अनेकदा पवारसाहेबांनी माझ्याशी याच्यावर चर्चा केली आहे, त्याच्यावेळी तो काय नवीन गौप्यस्फोट ते करत नाहीये। आता सुद्धा अजितदादा छगन भुजबळ त्यांचा गट कोणाशी काय चर्चा करतोय याचा गौप्यस्फोट सकाळी ते मीच केलेला आहे सामनाच्या माध्यमातून, त्याच्यावरती वादळ उठलं, त्याच्यामुळे नवीन काय असेल ते माहिती द्या जनतेला, तेच ते स्फोट लवंगा फटाका फोडू नका। मागे आरोप केला होता की ईडीमुळे हे खरं तर गेलेले आहेत सगळे, मात्र त्यांनी म्हटलं की असं काही नाही, आमच्या चौकशा पूर्ण झालेल्या आहेत। कोणी म्हटलं चौकशा पूर्ण झालेल्या? भुजबळांच्या प्रॉपर्टी अजून अटॅच आहेत 450 कोटीच्या,
अजित पवारांच्या चौकशा सुरू आहेत हे त्यांनाही माहिती आहे. हसन मुश्रीफ हे बेलवर आहेत, इथे आल्यामुळे त्यांना बेल मिळाला आहे, बरोबर ना. दिलीप वळसे पाटलांच्या मागे काय शुक्ल कष्ट लागलाय मला माहिती आहे. प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी लावलंय किंवा लावून घेतलेलं आहे आणि त्या माध्यमातून हे सगळं चालू. आता आमच्या शिवसेनेचे पहा ना तुम्ही, फक्त एकनाथ शिंदेच्या मागे चौकशी लागलेली आहे. प्रताप सरनाईकच्या घरावर रेड्स धाडी पडल्या, जामिनावर सुटलेले आहेत. यशवंत जाधवच्या घरावरती रेड्स पडलेले आहेत. राहुल शेवाळ्यावरती चौकशी सुरू आहे. त्यानंतर भावना गवळीवरती वॉरंट आलेला ईडीचं काय सांगताय मला तुम्ही. हे सगळे जे तुम्ही माणसं तुमच्याकडे वळवताय ही या तपास यंत्रणा ज्या आहेत केंद्रीय त्याच्या धाकानंच वळवताय. बाकी तुमच्याकडे आहे काय, ही दोन शस्त्र काढली तर तुमच्यासारखे नामर्द कोणी नाहीत. छगन भुजबळांचा पराभव असं तुम्ही आता सांगितलं, ज्यांचा छगन भुजबळांनी पराभव केला ते आता शिंदे गटात आहे, त्याच्यामुळे भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीची जी युती असली तरी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला इथे एक सक्षम पर्याय ठिकाणी शोधावा लागणार. हेमंत गोडसे हा कधी सक्षम पर्याय नव्हता. पक्ष आणि ठाकरे हा ब्रँड आहे. भारतीय जनता पक्षातून आलेले लोक निवडून आलेले कुठला सक्षम पर्याय, अजिबात नाही. नांदगावचा उमेदवार निवडून आला तो का सक्षम पर्याय होता का, पक्षानं निवडून आणलंय त्यांना, पक्ष महत्वाचा आहे. चला थँक्यू. सर शेवटचा प्रश्न, नाराजी आहे प्रचंड शिंदे गटामध्ये आणि त्यांच्या नाराजीवर त्यांना विचारा ना, स्फोट होईल का असं वाटतं. त्यांच्या नाराजीवर त्यांना विचारा, स्फोट कसला. 17-18 लोक आमच्या संपर्कात आहेत पण त्यांचं काय करायचं या संदर्भात आमच्याकडे निर्णय होत नाही. बंगळुरूला देशातल्या सर्व भाजप विरोधी आघाडी पक्षांची बैठक आहे ना. आम्ही चाललोय उद्धव ठाकरे महाराष्ट्रातून, माननीय उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार साहेब हे सगळे चाललेले आहेत त्या बैठकीला. त्या बैठकीला सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत. मागच्या वेळेला 18 पक्ष होते, यावेळेला 25 पक्ष आहेत देशभरातले. आणि आघाडी दिवसेंदिवस अधिक मजबूत होते आहे आणि 2024 एक प्रचंड आव्हान आम्ही उभं करू आणि केंद्रामध्ये सत्ता परिवर्तन घडवू याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. या सर्व विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी शरद पवार देखील आग्रह होते, मात्र त्यांच्याच पक्षात आता मोठी फूट पडली, म्हणून काय झालं, याचा काही परिणाम नाही होणार, अजिबात परिणाम होणार नाही. या राज्यात देशातला प्रत्येक विरोधी पक्ष फोडायचाच हे भाजपचं धोरण आहे, कारण स्वतः भारतीय जनता पक्षाकडे स्वतःच काही नाही, स्वतःची जमीन नाही. हे दुसऱ्यांची लुटमार करता, हे दरोडेखोर आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.